आपल्याकडे खेळाबद्दल ना प्रेक्षकांमध्ये खूप प्रश्न असतात. ते आता माझ्या नवऱ्याने उत्तर दिले, पण मग तो फोन आला की माझे मिस्टर खेळू शकतील की ज्यांचा फोन आहे त्यांनाच खेळावं लागेल. एक फोन आला मग मी त्याची प्रश्नाची उत्तरं दिली, आणि नंतर दुसऱ्यांदा फोन येणार होता तर आमच्याकडे पाहुणे आले आणि माझी बॅटरी संपली. हे एवढं काय येत नाही आहे की सोपं आहे. अरे मला खूप ट्रोल करतात, मला खूप ट्रोल करतात माणसं. 2 महिन्याची हक्काची सुट्टी माझ्यामुळे त्यांना मिळते. फर्स्ट क्लास. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच की तुम्ही सगळे पत्रकार आम्ही खाला आणि आमच्याबरोबर खेळला. म्हणजे आणि मला असं खरंच म्हणायचं होतं की आपल्याकडे खेळाबद्दल ना प्रेक्षकांमध्ये खूप प्रश्न असतात की कसा खेळला, किती रिअल आहे, किती खरं आहे, किती खोटं आहे. पण आज पत्रकारांनी स्वतः येऊन हे पाहिलं याचा मला मनापासून आनंद आहे. शेवटी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं ते एक दुवा आहे. येस नक्कीच, आणि खूप मजा आहे. म्हणजे सचिन सर असो किंवा सोनू वर्डी छोटी टीम असो, आणि आम्हाला गुगलच टाकली की प्रश्न आमच्यासोबतच खेळला जाणार आहे हा गेम आणि असं सगळं होणार आहे. एवढीच गुगली होती. एवढी आम्ही अंधा प्रश्न विचारतो, पण ह्यांनी आमच्या गुगलीचे प्रश्न विचारले. असं अनेक वेळेस झालं की माणसं मला असं पकडून पकडून विचारतात की अहो हे तुमचे जे फोनवर उत्तर द्यायचे आहेत ते आता माझ्या नवऱ्याने उत्तर दिले, पण मग तो फोन आला की माझे मिस्टर खेळू शकतील की ज्यांचा फोन आहे त्यांनाच खेळावं लागेल. तर मी असं म्हटलं की पण तुम्ही तुमच्या फोनवर त्यांनी का उत्तर दिली, तर ते म्हणाले अहो त्यांचा लागला नाही ना फोन. तर मला कळेच ना की ह्या प्रश्नाला आपण कसं उत्तर देणार. किंवा एक कंटेस्टंट आलं होतं, त्या असं म्हणाले की एक फोन आला मग मी त्याची प्रश्नाची उत्तरं दिली, आणि नंतर दुसऱ्यांदा फोन येणार होता तर आमच्याकडे पाहुणे आले आणि माझी बॅटरीच संपली, आणि मला आधी बेलच ऐकू आली नाही कारण त्याच्यावरती आमचे पाहुणे बसले होते. तर ना आता ह्या अशा अनेक कॉल्सची उत्तरं मी दिली, पण ह्याच्यात ना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे माणसांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे की त्यांना एक कार्यक्रमात यायची इच्छा आहे. मी कम वॉट मी दे ट्राईंग. घरी बसून हा कार्यक्रम नक्कीच पाहिला असेल आणि त्याची उत्तर टीव्हीवरती सुद्धा दिली असेल. अरे हे एवढं काय येत नाही, हे सोपं आहे. हे बोलणं ते आता ते आमच्या दर्शनाला नाही का जॉज म्हणाली की ज्युरासिक पार्कला दीडशी, म्हणजे चारही पर्याय इतके जवळ होते की तिचाही गोंधळ झाला. तर इट कॅन हॅपन. म्हणजे आपल्याकडे आपण ज्या सगळ्या त्या म्युझिक वाजतं ते होतं ते होतं त्या सगळ्यामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि खेळाचा भाग आहे. खेळाचा भाग आहे. काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना सोनी मराठीला पुन्हा एकदा येतोय आणि थोडंसं जरा दुखावले प्रेक्षकांना हास्यचित्राला. अरे मला खूप ट्रोल करतात, मला खूप ट्रोल करतात माणसं की हास्यजत्रा सोडून तुम्ही हे कार्यक्रम कशाला आणला आणि 2 आठवडे तुम्ही 2 महिने. पण मी ज्याची प्रेक्षकांना खात्री मला द्यायची की आमचा कार्यक्रम देखील तुमचं मनोरंजन करू शकतो. आणि असाही विचार करा ना की हास्यजत्राच्या कलाकारांना वर्षभर तुमचं मनोरंजन केल्यानंतर 2 महिन्याची हक्काची सुट्टी माझ्यामुळे त्यांना मिळते. हा देखील एक सकारात्मक भाग आहे. पण माझा कार्यक्रम खूप छान आहे, जरूर बघा. नाही बाय असले तरी ते चॅनलवाले मला दाखवत नाही. म्हणजे पण असं झालं तर मला आवडेल. म्हणजे कोणीतरी फॅनचा डायरेक्ट व्हिडिओ किंवा म्हणजे सरप्राईज म्हणून कधीतरी थँक्यू सो मच.